राज्य के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों दंत महाविद्यालय में 3D प्रिंटिंग मशीन का उद्घाटन किया गया। वही मेडिकल कॉलेज दंत महाविद्यालय के डीन अभय दातारकर ने बताया कि अभी जो व्यवस्था खास तौर पर आई है उससे मरीजों को अपने जीवन में एक नई ऊर्जा तो मिलेगी, साथ ही वह सामाजिक जीवन में लोगों से बेझिझक मेल मिलाप भी कर सकेंगे। 55 वर्ष जुनं असं एक सेंट्रल इंडियामधलं डेंटल कॉलेज आहे। मी स्वतः या विद्यालयाचाच विद्यार्थी आहे आणि मी स्वतः या विद्यालयाचा प्रोग्रेस स्वतः पाहिलेला आहे फ्रॉम स्टुडंट लाईफ टू द आजच्या माझ्या डीनच्या पोझिशनला। शासकीय दंत महाविद्यालय हे एक वन ऑफ द मोस्ट अग्रेसर असं एक शासकीय दंत महाविद्यालय जे सेंट्रल इंडियामधल्या सगळ्या पेशंट्सच्या डेंटल आणि ओरल हेल्थ केअर नीड्स आपण इथे कॅटर करतो। जसं आत्ताच आपण पाहिलं की आपल्याकडे जवळजवळ 400 ते 500 किलोमीटर पासनं पेशंट्स येतात, तर असं हे शासकीय दंत महाविद्यालय आणि डेंटल फॅकल्टीमध्ये फॅटर्निटी ऑफ डेंटिस्ट्रीमध्ये मोठे मोठे लीडर्स याच कॉलेजमधनं क्रिएट झालेले आहेत। मग ते आपल्या DGCI चे प्रेसिडेंट असो किंवा बऱ्याच युनिव्हर्सिटीजचे व्हाईस चान्सलर्स असो, माझे स्वतःचे गुरु टीचर डॉक्टर हजारे सर यांनीच मला या महाविद्यालयामध्ये ओढून आणलेलं। तसं हे एक अग्रेसर डेंटल कॉलेज आपल्या सेंट्रल इंडियामध्ये सेंट्रल मध्य भारतामध्ये आहे। फेस वॉज टोटली म्युटिलिएटेड आणि हा पर्टिक्युलर प्रोग्राम रिहॅबिलिटेशनचा डॉक्टर दातारकर यांनी हातात घेतला। मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। मी आता पाहून आलो त्यांचं लॅब। I always teach my students that the disease you can treat the disease। इसी समय देवेंद्र फडणवीस ने मेडिकल कॉलेज परिसर में विकास परियोजनाओं का आश्वासन भी दिया है। त्यासवेळी आपल्या या कॉलेजेसला 50 वर्ष 75 वर्ष 100 वर्ष ही पूर्ण होत आहे। इन्फ्रास्ट्रक्चर देखील आता कमी पडत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जुनं झालंय। मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना मेडिकलमध्ये आपण बरंच काम केलं, मेओमध्ये आपण बरंच काम केलं, पण अजून त्यापेक्षाही अधिक काम करण्याची आवश्यकता आहे। फॉर्च्युनेटली डॉक्टर VP नेटणकर हे कलेक्टर झाल्यानंतर ते IGMC चेच पासआउट असल्यामुळे मी त्यांना सूचना केली होती की तुम्ही जाऊन मेडिकल आणि मेओ या दोन्हीच्या अधिष्ठातांशी चर्चा करून तिथे इन्फ्रास्ट्रक्चरचं काय डेफिसिट आहे याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट तयार करा आणि आपण एक 2-3 वर्षाच्या काळामध्ये त्याला संपूर्ण निधी देऊन या ठिकाणचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट आहे ते सगळं आपण दूर करू आणि त्यासोबत जुनं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करू। आल्यानंतर जी घाण दिसते, जो कचरा दिसतो, तो दिसायला नको, तो योग्य अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे या दृष्टीने एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन तयार करायला मी सांगितला होता। त्यानुसार त्यांनी प्लॅन तयार करून मला सबमिट देखील केला। काल आमची एक बैठक देखील परवा मुंबईला झाली आणि त्या ठिकाणी सगळे सचिव वित्त विभाग आणि सगळ्या मेडिकल एज्युकेशन सगळे सचिव उपस्थित होते आणि तत्वतः आम्ही मान्यही केलं आहे। मेडिकल कॉलेजला आपण 300-350 कोटी देतो आहे, IGMCला आपण 300 कोटी रुपये जवळपास देतो आहे आणि त्यासोबत आत्ता तुम्ही देखील डीन साहेब या ठिकाणी डेंटल कॉलेज करता एक अत्याधुनिक अशा प्रकारचं हॉस्टेल हे तयार झालं पाहिजे मागणी केली आहे, तर त्यालाही मी मान्यता देतो आणि आपण नक्कीच आपल्या डेंटल कॉलेज करता एक अतिशय चांगलं हॉस्टेल हे तयार करू। जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचाही समावेश आपल्या सगळ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनमध्ये करावा। आपण मागच्या काळामध्ये जी काही सुपर स्पेशालिटी करता या ठिकाणी मदत केली होती ती बिल्डिंग आता लवकरच कम्प्लीट होणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ क्षितिजा देशमुख BCN News नागपूर।